भूमिका किती मोठी किती लहान हे महत्त्वाचं नाही, एवढ्या सगळ्या प्रेक्षकांसमोर आपल्याला काहीतरी सादर करायला मिळतं हीच वेगळी मजा आहे. लॉकडाऊन नंतर मात्र नाटक पूर्णपणे बंद झालेलं होतं. एकंदरीत आमची फॅमिली आणि भट्टी खूप छान जमलेली आहे, आणि ती कशी भट्टी जमलेली आहे ना ती लोकांना असं बघायला मिळेल आता. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे, आणि याच नाटकातील अतुल महाजन सर माझ्यासोबत आहेत. कसे आहात? नमस्कार. छान. बरं सर, हे नाटक फ्रेंड रिक्वेस्ट नावावरूनच वेगळं वाटतंय, आजच्या पिढीला कनेक्ट होणार असेल असं वाटतंय. नाटकाबद्दल आणि भूमिकेबद्दल काय सांगाल? नाटकाबद्दल मी काही जास्त सांगत नाही, पण नावावरून तर कळतच आहे की आजच्या पिढीला कनेक्ट होणारं नाटक आहे, पण आजच्या पिढीबरोबर मागची पिढी पण हे नाटक बघून खुश होणार आहे एवढं नक्की. कारण या नाटकात इमोशन्स आहेत, सस्पेन्स आहे, कॉमेडी पण आहे, म्हणजे एंटरटेनमेंटचं एक पॅकेज म्हणता येईल आपल्याला, असं एक नाटक आम्ही घेऊन येतो आहे. आणि ही रिक्वेस्ट जी आम्ही लोकांना पाठवणार आहोत ती लोक अगदी भरभरून ॲक्सेप्ट करतील आणि आम्हाला त्याचा प्रतिसाद देतील याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. सर, नाटकातील भूमिका कशी असणार आहे? म्हणजे आता आम्ही तुम्हाला मालिकेत बघतोय, एक छान आणि वेगळी भूमिका मला पाहायला मिळते, पण नाटकातली भूमिका कशी असणार? नाटकातली भूमिका पण तशी खूप महत्त्वाची, खूप मोठी भूमिका नाही. माझ्या भूमिकेबद्दल जर आपण बोलायला गेलो तर खूप मोठी भूमिका नाही आहे, पण डेफ्थ असलेली भूमिका आहे. आणि नाटक म्हटलं ना की त्यात भूमिका किती मोठी आहे किंवा लहान आहे हे महत्त्वाचं नसतं, नाटक हे महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक कॅरेक्टर त्यातलं महत्त्वाचं असतं. आणि आम्ही चारच कॅरेक्टर्स आहोत. त्यात असं झालं आहे की अजयबरोबर मी हे मला वाटतं मी माझं आणि अजयचं तिसरं प्रॉडक्शन एकत्र आम्ही करतो आहे, म्हणजे कोडमंत्र आम्ही केलं होतं एकत्र, त्याच्यानंतर ढाई अक्षर प्रेम के नावाचं एक नाटक आम्ही केलं होतं एकत्र, त्याच्यानंतर अजयने निर्माता म्हणून हे नाटक करताना अजयने मला आठवणीने फोन केला की मी असं जर नाटक करतो आहे त्यात एक भूमिका आहे तू करणार आहेस का. तर मी अजयबरोबर काम केल्यामुळे आमचं ट्युनिंग छान जुळलेलंच होतं, म्हटलं नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता. हा, एक्झॅक्टली, करायलाच हवी कारण डिफरंट रिक्वेस्ट होती, तर ती मी ॲक्सेप्ट केली. परत कुमार सोहनींसारख्या एका दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं हे माझ्यासाठी, माझ्या कलाकारच म्हणून माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट होती, तर त्यामुळे ते होतं. परत प्रियांकाबरोबर मी सिरियल करतोच आहे, मी फक्त आशिषबरोबर काम केलेलं नव्हतं. आशिषसुद्धा मला नाटकाच्या बाबतीत मला सिनियरच आहे, वयाने नसेल पण नाटकाच्या बाबतीत खूप नाटकं केली त्याने, पण त्यानेसुद्धा खूप सांभाळून घेतलं, आमचं ट्युनिंग खूप छान जमलं. एकंदरीत आमची फॅमिली आणि भट्टी खूप छान जमलेली आहे, आणि ती कशी भट्टी जमलेली आहे ना ती लोकांना असं बघायला मिळेल आता, जेव्हा ते जेव्हा प्रत्यक्ष प्रयोग बघतील ना तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आमची भट्टी कशी जमली आहे. पण नाटकातून एक सल्ला जातो किंवा एक मेसेज जातो, तर असं काही मेसेज वगैरे जाणार आहे प्रेक्षकांना? मेसेज काय आहे माहिती आता, तर मेसेज खरं तर आता मी मेसेज सांगायला गेलो तर ते सगळं ओपन केल्यासारखं होईल, तर त्याच्यातून जे मेसेज घ्यायचे आहेत ना, मेसेज आहेतच त्यात, पण जे घ्यायचे आहेत ना ते प्रत्येकाने, हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न होईल की काय त्यातलं काय घ्यायचं आहे, की त्यातल्या इमोशन्स घ्यायचे का, त्या भावना घ्यायच्या, की माणसाने कसं माणसाला जोडून ठेवायला हवं हे घ्यायचं, हे सगळं लोकांनी आपापल्या ह्याच्याप्रमाणे घ्यायचं आहे. बरं, जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचली तेव्हा तुम्हाला असं का वाटलं की आत्ता मी हे नाटक करायला हवं, किंवा याआधी तुम्ही जी काही एखादं नाटक म्हणजे नाटकं केली असतील आणि आता किती वर्षांनी तुम्ही कमबॅक करताय परत? कसं आहे, 2015 ते 2019 मी सलग नाटक करत होतो, म्हणजे प्रत्येक वर्षी एक इंदिरा, पहिल्यांदा इंदिरा केलं, नंतर कोडमंत्र केलं, ढाई अक्षर प्रेम केलं, नंतर आरण्यक केलं. लॉकडाऊन नंतर मात्र नाटक पूर्णपणे बंद झालेलं होतं, त्यामुळे नाटक करायचं आहे कुठे कधी करायला मिळेल याची संधी बघत होतो. त्याच्यात मी मालिका वगैरे खूप केल्या पण नाटक होत नव्हतं. नाटक मिळावं म्हणून एक ती म्हणजे उत्सुकता, एन्झायटी असते ना, ती होती. आणि अचानक मला असा अजयचा फोन आला, मध्ये एक दोन नाटकांसाठी मला विचारलं होतं, पण तेव्हा काय होत होतं किंवा मी दोन मालिका करत होतो, त्या क्लॅश होत होत्या, त्यात ते शक्य झालं नाही. आता अजयचा फोन आला आणि म्हटलं ही संधी आपण सोडायला नको, म्हणून ते स्क्रिप्ट वाचलीच नव्हती. मी फक्त अजयच्या एका फोनवर मी म्हटलं नाही मी नाटक करणार आहे, मला करायचं आहे नाटक, स्क्रिप्ट नंतर बघू आपण काय करायचं ते. कारण मी म्हटलं तू वाचली असणार, तू निवडली असणार, म्हणजे ती उत्तम असणार, हां, म्हणजे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, तुझ्या भरोश्यावर मी बिंदास नाटक हो म्हणतो. आणि मी त्यामुळे स्क्रिप्ट न वाचता मी हो म्हटलेलं नाटक आहे. हां, बरं, कलाकाराचा प्रवास हा रंगभूमीकडूनच सुरुवात होते आणि नंतर ती एक आशा असते की आता आपण मालिकांमध्ये काम केलं पाहिजे, चित्रपटांमध्ये काम केलं पाहिजे, पण चित्रपट मालिका केल्यानंतर पण आपल्याला पुन्हा ओढ लागते की आता परत रंगभूमीकडे जायला पाहिजे, यामधला डिफरन्स काय सांगाल?
नाही काय म्हणजे नाटक करण्याची मजा वेगळीच आहे. तुम्ही सिनेमे करा, तुम्ही मालिका करा, तुम्ही काही म्हणजे तुम्ही अगदी महिन्यातले 25 दिवस तुम्ही मालिकामध्ये बिझी राहा, पण नाटकाचे 4 प्रयोग करणं हे तुमच्यासाठी रिफ्रेशिंगच आहे. कारण तो लाईव्ह परफॉर्मन्स आहे, तुमच्या समोर प्रेक्षक बसलेले असतात, प्रत्येक दिवसाची प्रत्येक प्रयोगाची परिस्थिती वेगळी असते, तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळी आव्हानं किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो आणि याच्यातून तुम्हाला ते नाटक करायचं असतं. त्यामुळे नाटक करण्याची ती आपण झिंग हा शब्द जो वापरतो ना तो करेक्ट आहे. नाटकाची झिंगच असते आणि ती तुम्हाला परफॉर्मन्स करतानाच जाणवत असते. म्हणून मी म्हटलं ना, भूमिका किती मोठी किती लहान हे महत्त्वाचं नाही, एवढ्या सगळ्या प्रेक्षकांसमोर आपल्याला काहीतरी सादर करायला मिळतंय हीच वेगळी मजा आहे. बरं, जाता जाता प्रेक्षकांना नाटकाबद्दल काय सांगाल? आम्ही एक वेगळं नव्या पिढीचं नवीन नाटक घेऊन येतोय, फ्रेंड रिक्वेस्ट. 25 तारखेला या नाटकाचा पुण्यात प्रयोग आहे शुभारंभाचा, आणि मुंबईत 1 फेब्रुवारीला प्रयोग आहे. मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आम्ही जे काय एफर्ट्स घेतलेत ते तुम्हाला सगळे आमच्या प्रयोगातून दिसतील, तुम्ही नक्की या आणि आम्ही तुम्हाला ही जी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे त्याचा स्वीकार करा आणि भरभरून त्याला दाद द्या. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. या नाटकाचे खूप सारे प्रयोग होते. थँक्यू थँक्यू थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.